तर मग इथे देवराईच्या परिसरात आम्ही हमेशाच जात असतो, डॉक्टरांच्या मॅरेथॉन वगैरे तिथे चालतच असतात. मग तिथे जवळ एक पिंपळवाडी म्हणून गाव आहे. मग त्या शाळेला मी सहज एक औपचारिक भेट दिली. मग त्यावेळेला कळलं की तिथे खूप सारे ऊसतोड कामगारांचे मुलं आहेत आणि मग ह्या मुलांसाठी आपण काहीतरी करावं ह्या उद्देशाने मग आपला जो वाचना संबंधीची जी चळवळ आहे ती आपण इथूनच चालू करूया असा विचार मला मनामध्ये आला. आणि बस मी बुधवारी भेटले होते त्यांना. मग नेक्स्ट मंगळवारपासून मी नेक्स्ट वीकच्या मंगळवारपासून तिथे स्वतः काही पुस्तकं खरेदी केली आणि मग तिथे जायला लागले. तर बेसिकली मुलांमुलींमध्ये उत्साह खूप होता ह्या गोष्टीसाठी की आम्हाला म्हणजे गोष्टी ऐकायच्या आहेत, गोष्टी सांगायच्या आहेत, मॅडम गोष्टी सांगणार आहेत आम्हाला. जेव्हा मी पुस्तकं घेऊन जायचे मुलांसाठी त्यावेळेला मुलं लहान मुलं पुस्तकांवरती अक्षरशः तुटून पडायचे. माझा जो वाचन चळवळीसाठीचा वयोगट आहे तो 4वी ते 7वी असा वयोगट मी निवडलेला आहे. म्हणजे हा सगळा मुलांचा प्रतिसाद पाहून हे तर मला नक्की म्हणजे जाणीव झाली होती की आपण वाचनाचा बीजांकुर इथे पेरलेला आहे. मग आता एवढंच आहे की त्या वाचनाच्या बीजांकुराला म्हणजे शासनाची सुद्धा मदत आहे मला आणि तिथला शाळेतला स्टाफ सुद्धा मदत करतो आणि शाळेचा स्टाफ आणि शालेय कमिटी मधील मेंबर आणि गावातली जिम्मेदार व्यक्ती ह्या सगळ्या थ्रू तो उपक्रम प्रत्येक गावामध्ये राबवण्याचा माझा विचार आहे. आणि मग सगळ्यात शेवटी बीड जिल्ह्यात बीड प्रॉपर बीड सिटीमधील शाळांमध्ये हा उपक्रम चालू करण्याचा माझा मी रेडिओलॉजिस्ट आहे. बीडमध्ये तिरुपती डायग्नोस्टिक सेंटर म्हणून माझं सोनोग्राफी एक्सरेचं सेंटर आहे आणि माझं बालपण तसं परळीत गेलं पण बालपणापासून मला अवांतर वाचायची सवय आहे. आणि माझ्या प्रोफेशन किंवा माझ्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त मी गोष्टींची पुस्तके, विविध विचारवंतांची पुस्तके किंवा आत्मचरित्र महापुरुषांची हे हमेशाच वाचत असते मला जसा वेळ मिळेल तसा.